वैजापूर तालुक्यातील जांभरखेडा येथे चोरटी वाळू वाहतूक करणारे वाहन महसुलीच्या पथकाने सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास जप्त करून पोलिसांच्या ताब्यात आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिवना नदी पात्रातून सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मानिक आहेर यांना मिळाली माहिती मिळताच तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी तहसीलदार निखिल धुर्धळ तलाठी विनोद साळवे आदींच्या पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास शिवना नदी पात्रालगत असलेल्या जाबरखेडा लाखणी शिवरस्ता येथे ट्रक क्रमांक एम एच वी सी आर चौदाशे सत्याहत्तरच्या चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले यावेळी पथकाला वाहनात वाळू आढळून आली मात्र वाळूची कुठलीही कागदपत्रे चालकाकडे मिळून आली नाही यावेळी पथकाने वाळूसह वाळू भरण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले या वाहनावर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे